नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आयटीआय मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण घेणार आहोत वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा फ्रॅक्शन्स म्हणजेच अपूर्णांक हा टॉपिक। चला तर सुरू करूया। अपूर्णांक म्हणजे अशी संख्या जी पूर्ण नसते, म्हणजे थोडक्यात ती अपूर्ण असते, म्हणून त्या संख्येला आपण अपूर्णांक असे म्हणतो। उदाहरण घ्यायचं ठरलं तर 25 ही संख्या घेतली तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की 25 ही पूर्ण संख्या आहे, आणि ती जर आपल्याला अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहायची ठरली तर अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिताना संख्या ही अंश भागिले छेद या स्वरूपात लिहावी लागते। तर आपण जी 25 संख्या घेतली आहे ते आपल्याला अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहायची झाली तर आपण अंश भागिले छेद या स्वरूपात लिहिणार, म्हणजेच 100/4। म्हणजे हा 100 हा अंश झाला आणि हा 4 हा छेद झाला। ओके, म्हणजे थोडक्यात आपण काय केलं की पूर्ण संख्या ही अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिली। ओके, त्यानंतर आपण जर पाहिलं इथं तुम्हाला दिसत असेल की इथं अंशाची किंमत ही छेदापेक्षा जास्त आहे। ओके, असा जो अपूर्णांक आहे की ज्या अपूर्णांकाची किंमत ही अंशाची किंमत ही छेदापेक्षा जास्त आहे त्या अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो। त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो। ओके, तसेच आपण जर दुसरी एक पद्धत पाहिली किंवा दुसरे एक उदाहरण पाहिलं की 4/100। ओके, 4/100 याच्यामध्ये 4 हा अंश आणि 100 हा छेद आहे। आता यामध्ये छेद हा अंशापेक्षा जास्त आहे। ओके, तर हा अंश छेद जर जास्त असेल तर आपण जसं अंश जास्त असेल छेदापेक्षा तर आपण त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हटलो। तसंच त्याप्रमाणे इथे छेद जर अंशापेक्षा जास्त असेल, ओके, तर त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो। ओके, ही कन्सेप्ट क्लिअर झाली की छेदाधिक अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक, ज्याचा अंश छेदापेक्षा जास्त आहे त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो। आणि त्याचप्रमाणे जर छेद हा अंशापेक्षा जास्त असेल किंवा छेदाची किंमत ही अंशापेक्षा जास्त असेल तर त्यासाठी त्या वेळेस आपण त्याला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो। आता अंशाधिक आणि छेदाधिक हे अपूर्णांकाचे दोन प्रकार झाले। त्याच्याप्रमाणे अजूनही अपूर्णांकाचे सगळ्यात महत्वाचे प्रकार हे तीन प्रकार पाहतात। सगळ्यात प्रथम शुद्ध व्यवहार्य अपूर्णांक, 2 नंबर मिश्र अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक। आपण एक एक अपूर्णांक घेऊया। ओके, त्यामध्ये आपण घेणार आहोत की सर्वप्रथम आपण शुद्ध व्यवहार्य अपूर्णांक घेणार आणि मिश्र अपूर्णांक घेणार। त्यामध्ये त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या सर्व प्रक्रिया आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत। आता आपण अपूर्णांकाचे तीन भाग पडतात ते पाहूया। सर्वप्रथम साधारण किंवा व्यवहार्य अपूर्णांक, दुसरा मिश्र अपूर्णांक आणि तिसरा दशांश अपूर्णांक। त्यामध्ये साधारण किंवा व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय की जो अपूर्णांक अंश भागिले छेद या स्वरूपात लिहिलेला असतो तो आपला साधारण किंवा व्यवहारी अपूर्णांक होय। तो कोणत्याही प्रकारात असू शकतो की अंश भागिले छेद। ओके, त्याच्यानंतर मिश्र अपूर्णांक। आता मिश्र अपूर्णांक म्हणजे याच्या नावात दिलेले की मिश्र, मिश्र म्हणजे एकत्र आलेले। एकत्र कसे येतात की साधारण अपूर्णांक आणि पूर्ण संख्या किंवा पूर्णांक या दोन्ही संख्या एकत्र येऊन जो अपूर्णांक तयार होतो त्याला आपण मिश्र अपूर्णांक असे म्हणतो। त्यामध्ये उदाहरण घ्यायचे झाले तर 2.1/12 म्हणजे यामध्ये 2 ही पूर्ण संख्या आहे। ओके, हा पूर्णांक आहे थोडक्यात, आणि 1/12 हा अपूर्णांक आहे। म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला मिश्र अपूर्णांक भेटून गेला। आता मिश्र अपूर्णांक दिलेला आहे। ओके, तर आपल्याला पुढे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करताना मिश्र अपूर्णांकाचे रूपांतर आपल्याला साधारण किंवा व्यवहार्य अपूर्णांकात करून घ्यावे लागते। त्यासाठी एक सोपी पद्धत आहे की 2.1/12। ओके, तर सरळ सरळ काय करतो आपण की हा जो पूर्ण संख्या आहे त्याला छेदाने गुणायचं। ओके, 2 ने 12 गुणलं, 12 2 24। ओके, आणि जो गुणाकार आहे तो अंशात मिळवायचा। ओके, म्हणजे +1 म्हणजे झाले 25, आणि तुमचा छेद जसाच तसा त्याच्या खाली लिहून घ्यायचा। म्हणजे तुम्ही याचं कन्वर्जन करायला घेतलं की
मिश्र पूर्णांकाचा आपण व्यवहार्य पूर्णांकात कन्वर्जन करतोय, तर काय होणार त्याचा 2.1/12 तो व्यवहार्य पूर्णांकात कसा येणार की 25/12। ओके, हे आपल्याला दरवेळेस कन्वर्जन करून घ्यावे लागते, उदाहरण सोडवताना आपल्याला मिश्र पूर्णांक हा व्यवहार्य पूर्णांकात बदलावा लागतो। ओके, त्याच्यानंतर तिसरा भाग मिश्र पूर्णांक, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक। तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर त्या अपूर्णांकाचा छेद, ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10 किंवा 10 पटीत असतो। ओके, म्हणजे ज्या ठिकाणी छेदस्थानी 10 इथं कोणतीही संख्या असू शकते अंशाला, पण छेद हा 10 किंवा 10 पटीत असू असला तिथे आपण त्याला दशांश अपूर्णांक असे म्हणतो। ओके, तो आपला दशांश अपूर्णांक। तसं त्याच्यामध्ये 1/10 हा आपण लिहिला, ह्या प्रमाणात लिहिलं की त्याचा छेद हा 10 आहे। ओके, तो आपण दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात 0.1 या स्वरूपात लिहितो, म्हणजे दशांश म्हणजे हा जो पॉइंट देतो त्याला आपण दशांश चिन्ह असे म्हणतो। ओके, तर हा आपण व्यवहार्य अपूर्णांक कशामध्ये कन्वर्ट केला की दशांश अपूर्णांकामध्ये। ओके, आता आपण दशांश अपूर्णांक, मिश्र अपूर्णांक आणि व्यवहार्य अपूर्णांक यांच्यावरच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया शिकणार आहोत। ओके, तर सुरू करू। आता आपण घेणार आहोत साधारण किंवा व्यवहारिक अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी। तर अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया दोन्ही एकाच वेळी करता येतात, पण गुणाकार आणि भागाकार ह्या क्रिया वेगवेगळ्या करून घ्याव्या लागतात। ओके, तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण साधारण किंवा व्यवहारिक अपूर्णांकाची बेरीज मध्ये सगळ्यात आगाऊ 2/3 ओके अधिक 4/5 हे उदाहरण घेतलं। याच्यामध्ये आपण 2 अपूर्णांक घेतलेले आहेत बेरजेसाठी, किंवा वजाबाकी करायची असल्यास सुद्धा आपण याचप्रमाणे 2 अंकाची अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी अगोदर घेणार, त्याच्यानंतर आपण 2 अधिक अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते आपण शिकणार आहोत। सर्वप्रथम आपण 2/3 + 4/5 या अपूर्णांकाची बेरीज करून घेऊया। त्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड वापरणार, म्हणजेच आपण तिरकस गुणाकार पद्धत वापरणार आहोत। ही पद्धत फक्त 2 अपूर्णांक असतील तरच वापरता येईल। तर याच्यामध्ये आपण काय करतो की 2/3 + 4/5 ओके, त्यामध्ये आपण काय करणार की हा जो अंश आहे त्याने या छेदाला गुणायचं, तिरकस गुणाकार या 2 5 गुणाकार, तसंच या 4 3 गुणाकार। ओके, आणि ही क्रिया जशी तशी बेरजेची आपण करून घेणार, म्हणजे थोडक्यात इथं काय करणार आपण छेद समान करणार। ओके, इथं आपण छेद समान करून घेणार। बेरीज अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना सर्वात महत्वाची गोष्ट ही छेद समान करायची असते। मग याच्यामध्ये आपण तिरकस गुणाकार केला आणि वरच्याची बेरीज करणार, म्हणजे कसं 5 × 10 ओके, तसंच आणि हे 3 × 5 सुद्धा आपण इथं गुणाकार करून घेणार। ओके, तसं इथं आता बेरीजचे चिन्ह अधिक 4 × 12 आणि छेदाचा इथं गुणाकार 5 × 15 म्हणजे आपण जर पाहिलं तर उत्तर येणार आपलं 22/15 ओके या प्रमाणामध्ये। ओके, हे झालं आपण तिरकस गुणाकार पद्धतीने। हे कधी करायचं, ज्यावेळेस आपल्याला 2 अपूर्णांक आपल्याला बेरजेसाठी किंवा वजाबाकीसाठी दिलेले असतील तेव्हा आपण काय करणार, हे तिरकस गुणाकार पद्धत इथं वापरणार। ओके, तसंच याच्यामध्ये अपूर्णांकाची आणि बेरीज आणि वजाबाकी करताना आपण काही नियम दिलेले आहेत किंवा काही स्टेप्स आहेत त्या आपल्याला इथे फॉलो करावं लागतील। त्याच्यामध्ये त्यात सर्वात प्रथम आपण त्याचे नियम बघू की अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना आपल्याला काय गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत। ओके, त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आपण उदाहरण पाहू। आपण उदाहरणार्थ 2/3 + 4/5 - 1/7 ओके याप्रमाणे घेतला। आता या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतंय की 2/3 + 4/5 - 1/7 अजून एक घेऊ अधिक 2
3/9 ओके या प्रमाणामध्ये घेतला आपण की याच्यामध्ये दोन बेरजेचे चिन्ह आले आणि एक वजाचे चिन्ह आहे ओके। तर याच्यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला आता साधारणाने व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया करायच्या आहेत। तर त्या आपण एकाच वेळी कशा करायच्या ते शिकणार आहोत। तर त्यामध्ये सर्वप्रथम पहिली स्टेप की तुमचे जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये जे मिश्र अपूर्णांक आहेत त्यांना आपण सर्वप्रथम कन्वर्ट कशात करायचं आहे की शुद्ध व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करायचं आहे। हा जो अपूर्णांक दिलेला आहे मिश्र अपूर्णांक त्याचं कन्वर्जन कशात करणार आपण शुद्ध व्यवहारी अपूर्णांक। नंतर सेकंड स्टेप आता आपण व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात काय ठेवायची की आपल्याला इथं छेद समान करून घ्यायचा आहे। सर्व जे अंक दिलेले आहेत किंवा अपूर्णांक दिलेले आहेत त्याचा आपल्याला इथे छेद समान करून घ्यायचा। त्यासाठी काय करणार आपण छेद समान करण्यासाठी आपण इथं लसावे घेणार ओके। म्हणजे काय करायचंय सर्व संख्यांच्या छेदाचा लसावे घ्यायचा आपल्याला सर्व संख्यांच्या छेदाचा आपल्याला इथे लसावे घ्यायचा ओके। तिसरी स्टेप किंवा तिसरा नियम काय की जो तुमचा छेद येणार आहे किंवा छेद आपण इथे लसावे घेणार आहे त्या लसावीने म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला लसावी जो येणार आहे तो आपला छेद येणार आहे हा कॉमन छेद येणार आहे ओके। मग काय करायचं तिसऱ्या स्टेज मध्ये की जो लसावी येणार आहे आपल्याकडं ओके त्याने या छेदाला लसावीने या छेदाला म्हणजे छेदाने या लसावीला भागून येणारा जो उत्तर आहे त्याने अंशाला गुणायचं आहे। हे आपण प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला सांगणारच आहे कसं करायचं काय घ्यायचं इथे ओके। तर हे साधारणतः नियम आहे ओके। तर आपण आता हे उदाहरण सोडवायला सुरू करूया। तर याच्यामध्ये आपल्याला उदाहरणामध्ये दिसत असेल की 2/3 सर्वप्रथम 2/3 + 4/5 + 1/6 + 2/3 ओके। यामध्ये हा मिश्र अपूर्णांक आहे ओके। तर या मिश्र अपूर्णांकाचा अगोदर आपण शुद्ध व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्जन करून घेऊ। कसं करायचं ते 2/3/9 तर काय करणार 9 या 2 ला गुणलं 9 × 2 = 18 + 18 जे उत्तर येईल आपलं या गुणाकाराचं उत्तर येईल त्याच्यामध्ये अंश मिळवायचा 3 आणि छेद तुमचा जो आहे तो येणारच द्यायचा 18 × 3 = 21/9 ओके। आता याच्यामध्ये तुम्हाला जर अपूर्णांक दिसत असेल की इथं 21/9 आलेला आहे ओके। तर तो आपल्याला इथं भाग जातो कितीचा भाग जातो 3 3 भाग देऊन घेतला छेदाला आणि अंशाला तर छेदाला जर 3 भाग दिला तर किती येणार ते 3 × 9 आणि अंशाला 7 × 21 म्हणजे आपला अपूर्णांक कोणता आला 7/3 ओके। म्हणजे इथं आपला अपूर्णांक किती आला आपण जर सोडवलं की 2/3 + 4/5 + 1/7 आपला किती आला इथं शुद्ध व्यवहारी अपूर्णांक 7/3 ओके। आता याप्रमाणे जर आपण सोडवलं आता याच्यानंतर आपली दुसरी स्टेप काय घ्यायची आहे की या सर्व संख्यांचा लसावी घ्यायचा आहे सर्व कोणत्या संख्यांचा छेदस्थानी असलेल्या सर्व संख्यांचा लसावी घ्यायचा। सर्वप्रथम छेदस्थानी संख्या कोणत्या आहेत आपल्याकडं त्या शोधूया 3, 5, 7 आणि 3 ह्या सर्व संख्येचा लसावी घ्यायचा आहे। आपण लसावी घेणार आहोत विभाजन पद्धतीने विभाजन करायचं आहे की या अंकांचं विभाजन करायचं आहे। सर्वप्रथम आपल्याकडे आहे 3 3 × 3 भाग देणार ओके। 3 × 3 किती भाग गेला 1 5 भाग जात नाही म्हणून 5 जसेच तसे 7 जसेच तसे 3 × 1 भाग गेला नंतर 5 1 जसेच तसं 5 × 1 = 5 7 जसेच तसे आणि 7 ओके। ह्या सर्व जे तुमचे अवयव आले त्यांचा गुणाकार घेतला 3 × 5 × 7 ओके। तर तो गुणाकार येणार आहे आपल्याला 105 ओके। म्हणजेच आपला लसावी किती आला इथे लसावी घेतो आपण इथं इकडे लिहू घेऊ
की लसावी आहे आपल्याकडे 105। ओके, आपल्याकडे लसावी आला 105। आता याच्या नंतरची तिसरी स्टेज काय घ्यायची आहे की तुम्हाला इथं छेदस्थानी ज्या संख्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला आता 105 घ्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला छेद समान करायचा आहे। त्यासाठी काय करणार आपण, 105/3। ओके, जी संख्या आहे ना ती संख्या आपण अंशाला त्या संख्येने गुणणार आहोत। ओके, आणि छेदालाही त्या संख्येने गुणणार आहोत। आता सर्वप्रथम आपण ती संख्या घेऊया की एक मिनिट, सर्वप्रथम आपण पहिला अंक घेऊया 105/3। ओके, तीनाने आपण 105 ला भाग देऊया, काय भाग जातोय, 3 3 9 हाती राहिला 1 3 5 15, म्हणजे पहिली संख्या येते, संख्या येते आपली 35। ओके, म्हणजे आपण काय करणार, अंशाला आणि छेदाला त्याच संख्येने गुणणार, म्हणजे 2 × 3 = 3 हा पूर्णांक काय आपला करते त्याला आपण गुणणार 35 ने, अंशाला 35 ने। ओके, पुढचं चिन्ह अधिक, नंतर आपल्याकडे संख्या आहे 5, 105 ला आपण कितीने भागणार, 5। ओके, 5 × 10 = 5। ओके, म्हणजे आपल्याकडे आलं 21, म्हणजे काय घेणार, 4/5 नंतर त्याला गुणिले 21, म्हणजे थोडक्यात काय करतो आपण इथे छेद समान करतोय। आता जे इथं गुणाकार केलं की 35 × 3 आपल्याकडे आलं काही 105, तसंच 21 × 5 जर केलं आपण तर तिथे आपल्याकडे 105 येणार आहे। तसंच त्याच्यानंतर -1/7, ओके 1/7 घेतोय, मग 1/7 म्हणजे आपल्याकडे 105/ किती येणार आपण, 7, 7 × 1 = 7 उरले 3, 35 × 7 = 35 म्हणजे किती आले आपले इथं 15, तसंच इथं × 15। ओके, नंतर अधिक किती आहे, 7/3 म्हणजे छेदस्थानी आपल्याकडे आहे 3, 105 ला आपण 3 ने गुणणार, भागणार 3 3 9, हाती राहिलं 1 3 5 15। ओके, म्हणजे किती आला आपल्या इथं, 7/3 × 35 × 35। ओके, सरळ सरळ यांचा आता गुणाकार घेऊया आपण। आता इथं आपल्या ध्यानात येईल की हे सर्व इथं आलंय, छेदस्थानी आपण जो गुणाकार घेतला तो मिळून किती येणार आहे, 105। 35 × 70 + 21 = 84 + 15 = 15 + 35 × 7 हा जर गुणाकार केला तर तो येणार आपल्याकडे 245 245 + 84 + 70, 5 × 4 = 9, 8 × 4 = 1, 8 × 4 = 12, 2 = 409, 409 येते, नंतर वजा राहील आपलं 15, 409 - 15 छेद आपल्याकडे आहे 105। म्हणजे थोडक्यात इथं जर वजाबाकी केली आपण तर आपल्याकडं 394 / 105, म्हणजे ह्या जो अपूर्णांक आहे की 2/3 + 4/5 + 1/7 + 2/3/9 या सर्वांचं जर बेरीज आणि वजाबाकी या क्रिया केल्या तर आपल्याकडं उत्तर भेटतंय 394/5। आता आपण घेणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार या दोन क्रिया। आता सर्वप्रथम या दोन क्रिया समजून घेऊ की अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपण घेतली त्याप्रमाणे अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार या दोन क्रिया घेणार आहेत, पण या दोन क्रिया ह्या वेगवेगळ्या क्रिया आहेत। ओके, सर्वप्रथम आपण गुणाकाराची क्रिया घेऊया। आता अपूर्णांकाचा गुणाकार करताना सर्वप्रथम आपण उदाहरण घेतलं की 2/3 × 7/4। ओके, याप्रमाणे उदाहरण घेतलं तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की 2/3 हा एक अपूर्णांक आहे, 7/4 हा एक अपूर्णांक आहे। आता अपूर्णांकाचा गुणाकार करताना सरळ सरळ अंशाचा अंशाला गुणाकार करायचा, छेदाचा छेदाला गुणाकार करायचा आणि जो उत्तर येईल तो तुमचं
अपूर्णांकाचा गुणाकाराचं उत्तर असेल. आपण करून घेऊया. अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंश गुणिले अंश, सात दुने चौदा, ओके, छेद चार त्रिक बारा, ओके. याप्रमाणे आपण दोन संख्यांचा अपूर्णांकाची गुणाकार घेतला. त्याप्रमाणे अनेक अपूर्णांक असतील त्याचं एक उदाहरण घेऊया आपण. तर यामध्ये आपल्याला आलं की चौदा छेद बारा, जर याला भाग जात असेल तर भाग देऊन घ्यायचा. याला दोन्ही संख्यांना दोनचा भाग जातोय, बेत्रिक सहा आणि बेसाती चौदा, म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याकडे आलेला आहे की सात छेद सहा हा या अपूर्णांकाचा गुणाकार आहे. आता त्याचप्रमाणे अजून आपण जर अपूर्णांक वाढवले की दोन किंवा तीन अपूर्णांक घेतलं तर त्यांचा गुणाकार कसा येणार. सर्वप्रथम सात छेद पाच गुणिले दहा छेद चौदा गुणिले त्याप्रमाणे तीन छेद नऊ, ओके. हा जर तीन अंकाचा अपूर्णांकाचा गुणाकार घेतला तर आपण सरळ सरळ काय करणार, अंशाचा गुणाकार छेद छेदाचा गुणाकार, ओके. तर त्यामध्ये अंक जर जास्त होत असेल तर काय करायचं, भाग देऊन घ्यायचा, जिथं तिथं भाग देऊन घ्यायचा की आता इथं भाग जातो पाचचा इथं दहाला भाग जातोय, पाच छेद पाच भागिले दोन, पाच गुणिले दोन बरोबर दहा. म्हणजे असा भाग कसा गेला की हे जर आपण एकत्र घेतलं तर ते सात गुणिले दहा गुणिले तीन छेद पाच गुणिले चौदा गुणिले नऊ ह्या स्वरूपात येणार आहे. तर आपण तसा भाग घेऊन घेतला की पाचला दहाचा भाग गेला की दोनचा भाग गेला, तसं तीन एक तीन तीन ते नऊ, म्हणजे अंशस्थानी उरला आपल्याला किती, सात आणि दोन अंशस्थानी आपल्याला चौदा आलं. खाली चौदा गुणिले तीन, तसंच आपण इथं अजून एक राहिला भाग द्यायचं की इथं सात एक सात सात गुणे चौदा हा दोनला दोनचा भाग गेला. इथं आपल्याकडं उरला काय, अंशाला उरला एक आणि छेदाला उरला तीन, ओके. म्हणजे या अपूर्णांकाचा गुणाकार हा एक छेद तीन असा आलेला आहे, ओके. तर याच्याप्रमाणे आपण गुणाकार करू शकतोय. त्याचप्रमाणे आपण जर अपूर्णांकाचा भागाकार घ्यायचं ठरवलं तर भागाकाराची क्रिया ही गुणाकाराच्या क्रियेसारखीच आहे की भागाकाराची क्रिया करताना सर्वप्रथम जो भागाकार दिलेला आहे त्याला आपण सर्वप्रथम गुणाकाराच्या स्वरूपात त्याला बदलावायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचा सरळ सरळ गुणाकार करून घ्यायचा आहे की आत्ता आपण ज्याप्रमाणे अपूर्णांकाची अपूर्णांकाचा गुणाकार केला त्याप्रमाणे, ओके. आता आपण अपूर्णांकाचा भागाकार घेणार आहोत, ओके. आता जसं की पाहिलं आपण गुणाकार कसा घ्यायचा की अंशाला अंशाला गुणून छेदाला छेदाला गुणायचं, जो उत्तर येईल तुमचा गुणाकार राहील. त्याप्रमाणे भागाकार करताना दोन छेद तीन दोन छेद तीन, ओके. जर त्याला भागिले एक छेद तीन घेतला आपण, दोन छेद तीन भागिले एक छेद तीन, ओके. आता हा जर आपल्याला भागाकार करायचा असेल तर आपण काय करणार, सर्वप्रथम भागाकाराचं चिन्ह आपल्याला इथून काढून टाकायचं आहे, ओके. भागाकाराचं चिन्ह घ्यावं आपल्याला तिथे गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण गुणाकार चिन्ह घेणार त्याच्या समोरचा जो अपूर्णांक आहे तो अंशाला छेदाची किंमत आणि छेदाला अंशाची किंमत द्यायची, म्हणजे थोडक्यात त्याला उलट करायचं आहे. म्हणजे ते कसं येणार, दोन छेद तीन भागाकाराच्या जागेवर आपण इथं गुणाकार चिन्ह घेतलं, त्याच्यानंतर हा छेद अंशाला जाऊन द्यायचा अंश छेदाला, म्हणजे थोडक्यात तीन छेद एक. याचा जर आपण गुणाकार घेतला तर हा तीनचा भाग जातो उरला आपल्याकडं दोन, म्हणजे या अपूर्णांकाचा भागाकार हा आलेला आहे दोन. याप्रमाणे आणि याप्रमाणे अजून उदाहरण घेतलं की एक छेद सात भागिले दोन छेद पाच, असं उदाहरण घेतलं तर काय करणार आपण, एक छेद सात भागाकाराचे चिन्ह काढून त्या ठिकाणी गुणाकार चिन्ह टाकायचं, छेदाची संख्या अंशाला आणि अंशाची संख्या छेदाला, ओके. इथे भाग जात नाही म्हणून पाच अंशाला अंशाला गुणणार छेदाला छेदाला, म्हणजे वरती पाच सात दोन्ही चौदा, ओके. याप्रमाणे याप्रमाणे तुम्हाला अपूर्णांकाचा भागाकार हा काढता येऊ शकतो. आपण आजच्या लेक्चरमध्ये अपूर्णांक म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचे बेरीज, गुणाकार, भागाकार,
बेरीज वजाबाकी या क्रिया आपण घेतल्या. आता याचाच पार्ट सेकंड पार्ट मध्ये आपण बॉडमॉस रूल म्हणजे थोडक्यात जर ह्या सर्व क्रिया एकत्र आल्या की बेरी एकाच उदाहरणामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया एकत्र आल्या तर त्या सोडवायच्या कशा, त्यासाठी नियम आहे की बॉडमॉसचा नियम आहे, त्या नियमानुसार आपण त्या सोडवत असतो. पुढच्या पार्टमध्ये आपण तो नियम घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण उदाहरणं सोडून घेणार आहोत. चला आपण पुढच्या पार्टसाठी कंटिन्यू करूया. हा जो व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की शेअर करा तुमच्या मित्रासोबत, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.